महाड पोलादपूर सह रायगड जिल्ह्यावर वरुणराजाची अवकृपा झाल्याने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी संपूर्ण राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून खालापूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी देखील माणुसकीचा संदेश देत सर्वच आवश्यक वस्तूंची मदत महाड तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे. हाळ बुद्रुक, हाळ खुर्द एक, हाळ खुर्द दोन, सांगडा, आजिवली या पाच गावातील मुस्लिम बांधवांनी घरोघरी जाऊन विविध घरगुती साहित्य, पाणी, औषधी, बिस्किटे, कपडे गोळा केले आणि जीवनावश्यक वस्तूंनी भरलेले जवळजवळ 7 टेम्पो साहित्य महाड तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी रवाना केले. आज सकाळी तहसीलदार इरेश चप्पलवार यांच्या उपस्थितीत सदर टेम्पो महाडकडे रवाना झाले. यावेळी हाळ खुर्द दोनचे उपसरपंच आजिम करजीकर, इकबाल बेडेकर, मजिद बेडेकर, हनीफ धतुरे, मुझफ्फर बेडेकर, हनीफ करजीकर, मुझफ्फर बेडेकर, रफीक करजीकर, इम्रान जळगावकर, आश्रफ जळगावकर, आश्रिम जळगावकर, मुझफ्फर करजीकर, इब्राहिम करजीकर, सामाजिक कार्यकर्ते आसिफ जळगावकर, आम आदमी पार्टी खोपोली शहर अध्यक्ष गॅसुद्दीन खान, अजित जळगावकर, पत्रकार खलील सुर्वे आदी उपस्थित होते. नैसर्गिक आपत्ती महाड तालुक्याला आलेली आहे, त्यासाठी आपल्या तालुक्यातून काय मदत आपण केलेली आहे? आपल्या खालापूर तालुक्यातून नेहमीच कुठलीही आपत्ती आली तर पुढे असते आपला तालुका. त्याचप्रमाणे आत्ताची परिस्थिती जी उद्भवलेली आहे महामारीचा आणि महाडमधलं ज्या परिस्थिती आता आपल्याला सगळ्यांना माहीत झालेल्या आहे, आपल्या रायगड जिल्ह्यावर किंवा आजच्या महाराष्ट्रातील ठराविक 4-5 जिल्ह्यामध्ये फार मोठी महापूर आलेला आहे आणि या धर्तीवर आपली मदत तर चालूच आहे. आणि त्यातल्या त्यात इथे विशेष सांगायचं एवढंच आहे की माझे हाळमधले ग्रामस्थ बंधू सगळेच ते आजिवलेचे ग्रामस्थ बंधू सांगडा आणखीन ती 4 होते ना 5 3 मोसुली गावातले सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन एवढा मोठा मिसाल दिलेला आहे की सगळ्या प्रकारचं साहित्य म्हणजे ते शर्ट असेल, टी शर्ट असेल, हाफ पॅन्ट असेल, किराणा सामान असेल, फूड असेल, चॉकलेट असेल, बेकरी असेल, पाण्याची बाटल असेल, अंथरूण असेल, पांघरूण असेल, झाडू असेल, फिनेल असेल, कोलगेट असेल, इतकं म्हणजे जीवनावश्यकला जितके गरज आहे तितक्या गरजेचे सगळ्या प्रकारचं साहित्य आज आपल्या खालापूर तालुक्यातून सकाळी 3 टेम्पो गेलेले आहेत. आता ही 2 टेम्पो आपल्या समोर आता चाललेले आहेत, अजून 2 याचं चालू आहे. परंतु ह्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानवतेचा संदेश माझ्या हाळमधले, माझ्या आजिवलीमधले, तोंडे सांगडामधले फार मोठं योगदान सुरू केलेलं आहे. तसंच आता खोपोलीमधून सुद्धा अजून सुरुवात झालेली आहे. खोपोली तर सकाळी जवळजवळ 1000 क्विंटल ना ते आपलं 1000 क्विंटलचं कम्युनिटी किचनचं तिथे स्वतः जाऊन तिथे बनवणार आहेत आणि ह्यासाठी मला माझे जिल्हाधिकारी मॅडम निधी चौधरी मॅडम, त्याच्यानंतर मठपती सर, आडीसी मॅडम, ॲडिशनल सर, माझे प्राण मॅडम हे सगळ्यांचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आणि मी माझं मार्गदर्शननुसार परत माझ्या हाळमधले असतील, खालापूर तालुक्यात असतील, सगळे माझे बांधव असतील, या आता विशेषतः मुस्लिम बांधव फार एकत्र येऊन हे मानवतेचा फार मोठा संदेश दिलेला आहे की अशी जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी सगळ्यांनी मिळून आपण एक होऊन मानवाला काय द्यायचं असते हे मानवतेचा संदेश आपल्या माझ्या हाळमधील, तोंडेमधील आणि ह्या सांगडेमधील तिन्ही गावातल्या मुस्लिम बांधवांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे आता आणि असंच सगळ्यांनी आणखीन द्यावं. अजून देण्याचं सगळ्यांचं मानसिकता आहे आणि चालू झालेलं आहे आणि ह्या संकटावर आपण मात करूया सगळ्यांनी मिळून. एवढंच मी सगळ्यांना जाहीर विनंती करतो की तुम्हाला जे काही मदत करायचं असेल ते प्रॉपर त्या माणसापर्यंत जाऊ द्या, त्यांना ते लाभ मिळू द्या आणि त्यासाठी माणगावमध्ये महाडमध्ये आमचं महसूल यंत्रणेमार्फत, पोलीस यंत्रणेमार्फत, आदर डिपार्टमेंटमधून सगळ्यांचे कक्ष उभारलेले आहेत आणि संपर्क अधिकारी म्हणून सगळ्यांना नेमलेले आहेत. त्या संपर्क त्यांच्या माध्यमातून थेट त्या माणसापर्यंत पोहोचावं अशी सगळ्यांची आणि प्रशासनाची इच्छा आहे आणि त्यापर्यंत सगळ्यांनी सहकार्य करावं. एवढंच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की हा महामारी परत कधी येऊ नये आणि आलं तर याच्यावर आपण मात करतो आणि मात करावं. एवढंच मी माझी सगळ्यांना आवाहन करतो आणि जाहीर विनंती करतो. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.